हेलो स्टूडेंट्स, वेलकम इन सीरीज ऑफ 8086 माइक्रो प्रोसेसर लेक्चर। नाउ वी ऑलरेडी स्टार्ट दैट चैप्टर नंबर थर्ड। इन चैप्टर नंबर थर्ड वी ऑलरेडी स्टडीड दैट फर्स्ट पॉइंट इज द एड्रेसिंग मोड ऑफ 8086 माइक्रो प्रोसेसर। नाउ इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट हियर द इंस्ट्रक्शन सेट ऑफ 8086 माइक्रो प्रोसेसर। इंस्ट्रक्शन सेट ऑफ 8086 माइक्रो प्रोसेसर कंसिस्ट इन टू डिफरेंट टाइप्स ऑफ इंस्ट्रक्शन सच एज अरिथमेटिक इंस्ट्रक्शन, लॉजिकल इंस्ट्रक्शन, डेटा ट्रांसफर इंस्ट्रक्शन एंड सो ऑन। नाउ इन दिस लेक्चर वी विल स्टडी हियर द अरिथमेटिक इंस्ट्रक्शन। देर आर डिफरेंट टाइप्स ऑफ अरिथमेटिक इंस्ट्रक्शन आर यूज इन 8086 माइक्रो प्रोसेसर। बेसिकली अरिथमेटिक इंस्ट्रक्शन आर यूज टू परफॉर्म एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लीकेशन, डिविजन एक्सेट्रा। नाउ इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट हियर द अरिथमेटिक इंस्ट्रक्शन फॉर एडिशन। इन नेक्स्ट लेक्चर वी स्टडी द अरिथमेटिक इंस्ट्रक्शन फॉर सब्सट्रैक्शन एंड सो ऑन। फर्स्ट वन वी स्टार्ट हियर द अरिथमेटिक इंस्ट्रक्शन रिलेटेड टू द एडिशन। देर आर फाइव इंस्ट्रक्शन आर यूज फॉर एडिशन इंस्ट्रक्शन सच एज ए डी डी, ए डी सी, आई एन सी, ए ए ए, डी ए ए। ए डी डी मीन्स एडिशन। निमोनिक्स काय असणार आहे? ए डी डी। ए डी डी इज नथिंग बट युअर एडिशन, मीनिंग इज एडिशन। फॉर्मॅट कसं असणार आहे याचं? ए डी 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 कॉमा एस, एस इज नथिंग बट सोर्स, डी इज नथिंग बट डेस्टिनेशन। म्हणजे ह्याचं मीनिंग काय असणार आहे? सोर्स इज ॲडिंग विथ डेस्टिनेशन अँड व्हॉट एवर रिझल्ट प्रेझेंट, व्हॉट एवर रिझल्ट जनरेटेड विच इज स्टोअर्ड इन डेस्टिनेशन रिझल्ट। बाय यूजिंग ॲडिशन इन्स्ट्रक्शन्स ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड। नाउ सेकंड इंस्ट्रक्शन इज द ए डी सी। ए डी सी इज नथिंग बट ॲडिशन विथ कॅरी। ए डी सी इज नथिंग बट ॲडिशन विथ कॅरी। आफ्टर परफॉर्मिंग ॲडिशन सम कॅरी आर जनरेटेड, ॲट दॅट टाइम ए डी सी इंस्ट्रक्शन इज यूज। हियर द फॉर्मॅट ॲज ए डी सी इंस्ट्रक्शन इज द ए डी सी डी कोमा एस, मीन्स सोर्स इज ॲडिंग विथ डेस्टिनेशन प्लस कॅरी, देन व्हॉट एवर रिझल्ट जनरेटेड विच रिझल्ट स्टोर्स इन डेस्टिनेशन अँड ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड बाय ऑल्सो ए डी सी। आय एन सी, आय एन सी इज नथिंग बट इन्क्रीमेंटेड बाय वन। इन्क्रीमेंटेड बाय वन इज नथिंग बट फॉर्मॅट ऑफ आय एन सी इज द आय एन सी डी। हियर द व्हॉट एवर डेटा स्टोअर्ड इन डेस्टिनेशन विच इज इन्क्रीमेंटेड बाय बायनरी वन। फॉर एक्झाम्पल युअर डेटा इज टू, देन आफ्टर परफॉर्मिंग इन्क्रीमेंट इंस्ट्रक्शन आय एन सी, देन डेटा विल बी इन्क्रीमेंटेड टू थ्री। हियर ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड, ओनली कॅरी फ्लॅग रिमेनिंग। म्हणजे कॅरी फ्लॅग सोडून सगळे फ्लॅग काय होतात इथं? अफेक्टेड होतात। त्यानंतर आस्की ॲडजस्ट फॉर ॲडिशन। आस्की ॲडजस्ट फॉर ॲडिशन इज डिनोटेड बाय ए ए ए। आफ्टर ॲडिशन ए ए इंस्ट्रक्शन इज यूज टू मेक शुअर द रिझल्ट इज द करेक्ट अनपॅक्ड बी सी नंबर। आपण ए ए इंस्ट्रक्शन आणि डी ए इंस्ट्रक्शन, डी ए इज नथिंग बट डेसिमल ॲडजस्ट फॉर ॲडिशन, हे दोन्ही इंस्ट्रक्शन कशासाठी यूज करतोय? आपण बी सी डी साठी यूज करतोय। बी सी डी इज नथिंग बट बायनरी कोडेड डेसिमल। आपण आता एक नेक्स्ट एक्झाम्पल याचं बी सी डीचं घेणार आहे, त्यावेळेला ए ए इंस्ट्रक्शन आणि डी ए इंस्ट्रक्शन कसे वर्क होतात ते बघू। फ्लॅग्स ए ए इंस्ट्रक्शनवरती काय होतात? ए एफ ॲक्झ्युलरी कॅरी फ्लॅग आणि कॅरी फ्लॅग फक्त काय होतात? अफेक्टेड होतात। आणि डी ए इंस्ट्रक्शनला पण ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड। आता एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे, काय एक्झाम्पल घेतलेलं आहे? ए डी डी ए एक्स कॉमा टू, ए डी डी ए एक्स कॉमा टू। ए डी डी ए एक्स कॉमा टूचं मिनिंग काय असणार आहे? टू हा डेटा आहे, तो टू नंबर हा कशाशी ॲड होणार आहे? ए एक्स रेजिस्टरशी ॲड होणार आहे। आणि व्हॉट एवर रिझल्ट जनरेट होणार आहे तो रिझल्ट ए एक्स रेजिस्टरमध्ये काय होणार आहे? स्टोअर होणार आहे। आणि हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं? इमिडिएट ॲड्रेसिंग मोडचं काय झालं? हे टू आहे ना, टू हा डेटा डिरेक्टली ह्याच्यामध्ये ॲड केला आहे, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं? इमिडिएट ॲड्रेसिंग मोडचं काय झालं? हे एक्झाम्पल झालं। हे पण ए डी सी, ए डी सी म्हणजे काय? ॲडिशन विथ कॅरी। हे पण कशाचं एक्झाम्पल झालं? इमिडिएट ॲड्रेसिंग मोडचं एक्झाम्पल झालं। आता आय एन सी बी एक्स, आय एन सी बी एक्स म्हणजे काय? बी एक्स या रेजिस्टरमध्ये जो डेटा असेल तो डेटा इन्क्रीमेंटेड होता। कशाने इन्क्रीमेंटेड होता? वनं इन्क्रीमेंटेड होता। फॉर एक्झाम्पल बी एक्स रेजिस्टरमध्ये तुम्ही फाईव्ह डेटा स्टोअर केला, तर डेटा वनं इन्क्रीमेंट होणार म्हणजे काय? फाईव्ह प्लस वन सिक्स नक्त डेटा, तो व्हॉट एवर रिझल्ट किती असणार आहे त्याचा सिक्स रिझल्ट असणार आहे। थर्ड एक्झाम्पल इथं काय घेतलं आहे? आस्की कोड। आस्की कोड आपण कशासाठी यूज करतो आहे? ॲडिशन। आता ह्याचं मिनिंग काय आहे? हे दोन्ही रेजिस्टर यूज केलेत, सी एल कॉमा डी एल, हे दोन्ही रेजिस्टर आहेत इथं।
हे दोन्ही रजिस्टर आहेत, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचं काय झालं एक्झाम्पल झालं. त्याच्यामध्ये इथं यांनी काय केलं की ॲडिशन केली, कशाची ॲडिशन केली, डीएलची सीएलची काय केली ॲडिशन केली. व्हॉट एव्हर रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला, सीएल रजिस्टरमध्ये काय केला स्टोअर केला, सीएल सीएलचा डेटा कशामध्ये एएलमध्ये स्टोअर केला, आणि त्यानंतर आणखी ॲडजस्ट आफ्टर ॲडिशन काय केला, ह्या पद्धतीनं ए इन्स्ट्रक्शन काय केलं जातं यूज केलं जातं. म्हणजे अनपॅक्ड बी सी डी साठी ए इन्स्ट्रक्शन काय केलं जातं यूज केलं जातं. आता ॲक्च्युली हे इन्स्ट्रक्शन्स कसे वर्क करायचे बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया इन्स्ट्रक्शन कसे वर्क करायचे त्याचं. ॲक्च्युली ते एक्झाम्पल घेतलं इन्स्ट्रक्शन कसं वर्क करायचं. फॉर एक्झाम्पल सी हिअर आस्की ॲडजस्ट आफ्टर ॲडिशन. आता मी इथं नंबर घेतला 97, मला कोणता नंबर यूज करायचा आहे, इथं मी हे दोन नंबर यूज केलेत. विच टू नंबर्स आर यूज हिअर, 97, 98 प्लस 99, ह्या दोन्हीची मला काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. 98 प्लस 99 काय करायची आहे मला ॲडिशन करायचे. आता 98 नंबर कसा रिप्रेझेंट करतो आहे आपण बायनरीमध्ये, 1001 असा रिप्रेझेंट करतो आहे. 8 नंबर कसा रिप्रेझेंट करतो आहे, 100 असा रिप्रेझेंट. प्लस 9 नंबर कसा रिप्रेझेंट करतो आहे, सॉरी इथं मी आणखी एक एंटर केला आहे डेटा, इथं एक नंबर हा काय करायला पाहिजे, म्हणजे 4 बीट पाहिजे. मी इथं बाय डिफॉल्ट 5 घेतलं आहे. 109 कसं रिप्रेझेंट करायचं, 1001, आणि 9 कसं रिप्रेझेंट करायचं, 1001 काय करायचं इथं रिप्रेझेंट करायचं. 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1. म्हणजेच इथं काय झालं, कॅरी जनरेट झाली, म्हणजे त्यासाठी आपण ए डी सी काय करू शकतो आहे यूज करू शकतो आहे. ए डी सी 1 प्लस 1 प्लस 1 सम 1 विथ कॅरी 1, 0 1 आलं याचा आन्सर 0, आणि 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1. कॅरी 1 म्हणजे इथं कॅरी फ्लॅग काय झाला तुमचा सेट झाला. आता मला सांगा हा नंबर किती आहे इथं, हा नंबर किती आहे, ॲक्च्युली हा 1 आहे. हा नंबर किती आहे, हा 1 आहे. आणि हा नंबर किती आहे इथं, हा नंबर किती आहे इथं, 3 आला हा नंबर, हा नंबर 3 आहे. पण आता आपलं ॲडिशन काय होते, 98 प्लस 99 म्हणजे काय झालं तुमचं, 98 प्लस 99 17 झालं ना हे, प्लस 197 ॲन्सर यायला पाहिजे. पण 197 इथं ॲन्सर्स येतं का, नाही. पण किती ॲन्सर येतं, 131. म्हणजेच इथं काय करायला पाहिजे, 10011 हा डेटा आहे. ह्याच्यामध्ये काय ॲड करायला पाहिजे मला सांगा, बी सी डीमध्ये आपण ॲड केलेलं होतं. जर नंबर जर काय असेल येत नसेल तर त्याच्यामध्ये काय ॲड करतो आहे आपण, अनपॅक्ड बी सी डी झाला म्हणायचा. हा हा काय झाला, अनपॅक्ड बी सी डी झाला. म्हणजे इथं ए तर यूज करू शकता किंवा डी ए तर इथं काय करू शकता यूज करू शकता. इथं पण मी काय केलं, 6 नंबर इथं काय केला ॲड केला. आता 1 प्लस 0 ॲन्सर 1 आलं, हे काय आलं 1 आलं, 1 प्लस 0 प्लस 1 1 आलं, 0 प्लस 0 0 आलं, 1 आलं ह्याचा ॲन्सर. ह्याचं 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1, 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1, आणि हे आन्सर 1 आला. आणि ऑलरेडी कॅरी फ्लॅग इथं आहे तिथं, म्हणजे हे 1 आलं. हे म्हणजे काय झालं, 9 झालं. आणि धीस आन्सर म्हणजे काय झालं, 7. म्हणजे 197 हे जे आन्सर आहे ते ह्या आन्सरशी काय झालं इथं मॅच झालं. मग ह्या कंडिशनमध्ये तुम्ही, ह्या दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, ए ए ए ए म्हणजे काय, आस्की ॲडजस्ट आफ्टर ॲडिशन, आणि डी ए ए म्हणजे काय, डेसिमल ॲडजस्ट आफ्टर ॲडिशन. म्हणजे हे दोन्ही इन्स्ट्रक्शन बी सी डी पॅकसाठी तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. हे दोन्ही इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज करू शकता, बी सी डी पॅकसाठी. बी सी डी म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमलसाठी काय करू शकता, यूज करू शकता. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए ए ए आणि डी ए ए, ए इज नथिंग बट आस्की ॲडजस्ट आफ्टर ॲडिशन इन्स्ट्रक्शन कन्वर्ट द कंटेंट ऑफ द ए एल रेजिस्टर टू अनपॅक्ड बी सी डी रिझल्ट. आणि डी एचं मिनिंग काय असतं, डी ए ए डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर इन्स्ट्रक्शन कन्वर्ट हेक्झाडेसिमल रिझल्ट टू बी सी डी रिझल्ट. रिमेंबर इट, डी ए ए काय करतं, हेक्झाडेसिमल जो नंबर आहे त्या हेक्झाडेसिमल नंबरचं बी सी डीमध्ये काय करतं, कन्वर्जन करतं. आणि ए ए काय करतं, ए एल रेजिस्टर आहे तो ए एल कंटेंट ऑफ द ए एल रेजिस्टर टू अनपॅक्ड बी सी डी रिझल्टमध्ये काय करतं, कन्वर्जन करतं. म्हणजे हे दोन्ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला बी सी डीसाठीच यूज करायचे आहेत,
पण डीए कशासाठी यूज होतो, इंस्ट्रक्शन कन्वर्ट हेक्साडेसिमल रिझल्ट टू बीसीडी रिझल्ट आणि एए कन्वर्ट्स कंटेंट ऑफ द एएल रजिस्टर टू अनपॅक्ड बीसीडी नंबर. म्हणजे एए कशाच्या रिलेटेड आहे, तुमच्या एएल रजिस्टरच्या रिलेटेड आहे. म्हणजे एएल रजिस्टरमध्ये जो डेटा अनपॅक्ड असेल तर त्यावेळेला एए काय करतो आपण यूज करतो, आणि डीए कशासाठी यूज करतो आहे, कन्वर्ट हेक्साडेसिमल रिझल्ट टू बीसीडी मध्ये कन्वर्जन करण्यासाठी डीए इंस्ट्रक्शन काय करतो आहे आपण यूज करू शकतो आहे. आता मी एक एक्झाम्पल घेतलं, आता मी एक फॉर एक्झाम्पल एक डिफरंट टाईप्स ऑफ इंस्ट्रक्शन लिहिते इथं एक्झाम्पलसाठी. इथं हे इंस्ट्रक्शन तुम्हाला काय करायचे आहेत, चूज करायचे आहेत. कसे चूज करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्याने इंस्ट्रक्शन असं लिहिलं, ऍड एक्स कॉमा बी एक्स. ऍड एक्स कॉमा बी एक्स हे कशाचं मीनिंग झालं रे, हे रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचं काय झालं, मीनिंग झालं. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी असं लिहिलं, ॲड एक्स कॉमा 21234H. म्हणजे हे काय याचं मीनिंग असणार आहे, हा कोणता ॲड्रेसिंग मोड झाला, हा कोणता झाला, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड झाला. इमिडिएट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, 1234H डेटा हा कशाची ऍड झाला, एक्स रजिस्टरचे ऍड झाले, आणि व्हॉट एव्हर रिझल्ट असेल तो कशामध्ये स्टोअर झाला, हा एक्स रजिस्टरमध्ये काय झाला, स्टोअर झाला. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं मी, ऍड एल कॉमा ब्रॅकेटमध्ये टाकलं, काय ब्रॅकेटमध्ये टाकलं, 1234H मी काय घेतलं इथं ब्रॅकेटमध्ये घातले, तर हा कोणता झाला, ज्याला स्क्वेअर ब्रॅकेट असेल त्याला हा कोणता झाला, रजिस्टर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड झाला. ह्या पद्धतीनं तुम्हाला कशाला विचारतील MCQ क्वेश्चन. एनी क्वेरीज रिलेटेड टू धिस लेक्चर देन यू विल आस्क मी.